सांगलीतून आताची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे. वाळवा तालुक्यातील कुरळप येथील मिनाई प्राथमिक आश्रम शाळेतल्या मुलींवर संस्था चालकांकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त पालकांनी आश्रम शाळेत तोडफोड केली आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी भगवान देवकर फोन लाईन वरून जोडले गेलेत. काय सांगाल भगवान? मिनाई प्राथमिक आश्रम शाळेत सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील अनेक निराधार मुले शाळेला आहेत आणि ही काल जी घटना घडलेली आहे लैंगिक अत्याचाराची, या घटनेचे वृत्तपत्रातून आणि टी व्ही माध्यमातून बातम्या प्रसिद्ध होतात. पालकवर्ग जागा झाला आहे. पालकवर्ग कुरळप येथे आश्रम शाळेत जमा होऊन शाळेचे मुलांच्या दाखल्यांची मागणी करत आहे आणि येथील काही कार्यकर्त्यांनी शाळेचीही मोडतोड अतुची केलेली आहे आणि आता सर्वपक्षीय मोर्चा हा कुरळप पोलीस स्टेशनला आलेला आहे. या संदर्भात निवेदन कुरळप पोलीस स्टेशनला देण्यात आलेलं आहे. धन्यवाद भगवान दिलेल्या माहितीबद्दल. तर वाळवा तालुक्यातील कुरळप येथील मिनाई प्राथमिक आश्रम शाळेतल्या मुलींवर संस्था चालकांकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.